हॅलो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक्झाम संदर्भातील एक महत्त्वाचे अपडेट जाणून घेणार आहोत. 24 तारखेला आणि 31 तारखेला गट क आणि गट डच्या ज्या एक्झाम होणार आहेत, तर त्या एक्झामचा पॅटर्न कसा असेल तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तुम्हाला ऑलरेडी माहीतच असेल, पण गट डची जी एक्झाम होणार होती त्याच्यामध्ये 50 मार्काची ही एक्झाम होणार होती, तर त्याच्यामध्ये थोडेसे चेंजेस केलेले आहेत. तर नेमके कशा प्रकारचे चेंजेस केलेले आहेत, त्याचबरोबर आपल्या फार्मसीच्या परीक्षेचं स्वरूप कसं असेल ते सुद्धा आपण थोडक्यात आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर तुम्ही बघून घेऊ शकता उमेदवारासाठी परीक्षा वेळापत्रक विषयी सूचना. आरोग्य विभागातील गट क संवर्गातील पदे भरण्याची दिनांक 24 ऑक्टोबर 2021 रोजी लेखी परीक्षा 2 सत्रामध्ये घेण्यात येणार आहे. खाली आल्यानंतर तुम्हाला सकाळ सत्रातील ज्या पोस्ट भरल्या जाणार आहेत किंवा त्याची एक्झाम होणार आहे त्या पोस्ट दिसत असतील, आणि दुसऱ्या रकान्यामध्ये दुसऱ्या सत्रातील पदाची नावे दिसत असतील तुम्हाला. त्याच्यामध्ये आपल्या इकडं 8 नंबरला फार्मसी ऑफिसरसुद्धा दिसत असेल. खाली आल्यानंतर गट क म्हणजे ग्रुप सीच्या एक्झामचं परीक्षेचं स्वरूप तुम्हाला बघायला मिळेल. तक्ता 2 दिनांक 24 ऑक्टोबर 2021 सकाळ सत्रामध्ये ज्या पोस्ट आहेत खाली दिसत असेल तुम्हाला. 1 मधील पोस्ट क्रमांक 2 ते 7, 9 ते 12, 14 ते 15 आणि 17 ते 19 ह्या ज्या पोस्ट क्रमांक आहे त्याच्यासाठी बघा, मराठीचे 15 प्रश्न असतील, इंग्रजीचे 15 प्रश्न असतील, बुद्धिमत्ता चाचणीचे 15 प्रश्न, देन सामान्य ज्ञानचे 15 प्रश्न आणि तांत्रिक म्हणजे डोमेन विषयावरती 40 प्रश्न. असे एकंदरीत 100 गुणाची ही परीक्षा होणार आहे. आणि त्याच्यामध्ये आपली 8 नंबरची जी आहे ती फार्मसीची पोस्ट आहे, त्याच्यामुळे आपल्याला जो डोमेनचा सेक्शन असणार आहे फार्मसीसाठी तो 40 मार्काचा असणार आहे. आणि बाकी तुम्हाला माहितीच आहे, मराठी, इंग्लिश, मॅथ, रिजनिंग, GS GK 15 15 मार्काचा, असं 100 गुणाची ही आपली फार्मसीची परीक्षा होणार आहे. त्याचसोबत सेकंड कॉलममध्ये तुम्हाला दिसत असेल संवर्ग क्रमांक 1 8 13 16 ह्या ज्या क्रमांकाच्या पोस्ट आहेत त्याच्यासाठी भाषा विषयाची म्हणजे मराठीचे 25 प्रश्न असतील, इंग्रजी विषयाचे 25 प्रश्न, बुद्धिमत्तेचे 25 प्रश्न आणि सामान्य ज्ञानचे 25 प्रश्न. असे एकूण टोटल 100 गुणाची ही परीक्षा होणार आहे. त्याच्यानंतर खाली आल्यानंतर तुम्हाला दिसत असेल तक्ता क्रमांक 3 दिनांक 24 ऑक्टोबर 2021 2:17 त्याच्यामध्ये बघा, संवर्ग क्रमांक 1 ते 8 त्याच्यामध्ये आपली सेम फार्मसीची परीक्षा, देन 10 ते 18 आणि 20 ते 27 ह्या पोस्ट आहेत. आणि त्याच्यासुद्धा जो पॅटर्न आहे तो असाच असणार आहे, मराठीची 15, इंग्रजीचे 15, बुद्धिमत्ताचे 15, सामान्य ज्ञानचे 15 आणि डोमेनचे 40. 100 गुणाची परीक्षा होणार आहे. त्याच्यानंतर 9 ते 19च्या पोस्ट आहेत, त्याचा संवर्ग क्रमांक 9 ते 19 आहे. त्यांच्यासुद्धा पॅटर्न तसाच असणार आहे, त्यांना मराठी भाषेचे 25 प्रश्न, इंग्रजी भाषेचे 25 प्रश्न, बुद्धिमत्तेचे 25 आणि सामान्यांचे 25, असे 100 गुणांची त्यांची ही परीक्षा होणार आहे. खाली आल्यानंतर गट डचे परीक्षेचे स्वरूप तुम्हाला बघायला मिळत असेल, आणि याच्यामध्ये चेंजेस हे करण्यात आलेले आहे. तर मागची जी एक्झाम होती आपली गट डची, त्याच्यामध्ये 50 गुणाची एक्झाम होणार होती. 10वी बेस्ड एक्झाम आहे, 10वीचं क्वालिफिकेशन बेसिक क्वालिफिकेशन आहे. तर आता चेंजेस केलेले आहेत, आता एकंदरीत एक्झाम जी आहे ती 100 गुणाची होईल. खाली आल्यानंतर तुम्हाला दिसत असेल अकुशल कारागीर परिवहन, अकुशल कारागीर AHDMR, तर याची जी परीक्षा होणार आहे बघा, त्याच्यामध्ये मराठीचे 15 प्रश्न विचारले जातील, इंग्रजी भाषेचे 15 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 15 प्रश्न, सामान्य ज्ञानचे 15 प्रश्न आणि तांत्रिक डोमेनचे 40 प्रश्न. असे एकंदरीत 100 गुणाची ही परीक्षा होणार आहे अकुशल कारागीर आणि अकुशल कारागीर. त्याच्यामध्ये खाली कॅटेगरी दिसत असेल परिवहन आणि HCMRची. तर या दोन पोस्टसाठी डोमेनचे 40 प्रश्न आणि बाकी GS GK जे आहे ते आपल्यासारखं कॉमन असणारे 15 15 मार्काचं. त्याच्यानंतर गट डचे जे इतर पदे भरले जाणार आहेत वरचे पदं सोडून अकुशल कारागीरचे, तर त्यांना पॅटर्न कसा असणार आहे तो खाली दिसत असेल. तो मराठी भाषेचे 25 प्रश्न विचारले जाणार आहेत, इंग्रजी भाषेचे 25 5 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न, सामान्य ज्ञानचे 25 प्रश्न. तर अशा प्रकारे एकंदरीत 100 गुणाची गट डची परीक्षा होणार आहे. फक्त अकुशल कारागीर ज्याच्या पोस्ट आहेत दोन कॅटेगरीमधील, तर त्या सोडून बाकीचं जे पॅटर्न असणार आहे गड्डच्या सगळ्या एक्झामसाठी तो सेम असणार आहे. आणि कशा प्रकारचे चेंजेस केले आहेत बघा, त्यांनी खाली मेन्शन केलेले निर्णय सार्वजनिक आरोग्य विभाग क्रमांक भरती 2021 दिनांक 20/2/2021 गड्ड संवर्गातील किमान शैक्षणिक अर्हता 10वी असल्याने गड्ड संवर्गासाठी 100 प्रश्नाची परीक्षा घेण्यात येईल. तर तुम्हाला कळालंच असेल आता की पहिली जी परीक्षा गड्डची होणार होती त्याचं स्वरूप 50 मार्काचे 50 प्रश्न विचारले जाणार होते, आता 100 मार्काची ही गड्डची परीक्षा असणार. त्यानंतर खाली आपल्या सगळ्यासाठी एक महत्त्वाची सूचना आहे, प्रवेशपत्र प्राप्त करून घेताना येत असलेल्या अडचणीबाबत महत्त्वाच्या सूचना. ज्या लोकांना आत्तापर्यंत हॉल तिकीट इश्यू झाले नाहीत आणि झालेले असतील तर काही प्रॉब्लेम आला असेल फोटोमध्ये साईनमध्ये, तर त्यांच्यासाठी एक खालची सूचना खूप महत्त्वाची आहे. ज्या उमेदवाराचे अर्जामधील फोटो अथवा साक्षरी अस्पष्ट आहे अशा 48 उमेदवारांची यादी सोबत प्रकाशित करण्यात येत आहे. अशा उमेदवारांनी हेल्प डेस्कवरील सूचनांचे पालन करून ईमेल अथवा हेल्पलाईन संपर्क साधावा व आपले प्रवेशपत्र प्राप्त करून घ्यावे. तर ज्या लोकांच्या फोटोमध्ये किंवा सिग्नेचरमध्ये काही प्रॉब्लेम आले बघा, त्यांची जी
यादी आहे 48 उमेदवारांची, तर ती त्यांनी पब्लिश केलेली असं सांगताय. तर तुमचं त्याच्यामध्ये नाव आहे का, तुमचं काही हॉल तिकीटचा प्रॉब्लेम काही इश्यू असेल तर तुम्ही तिथं रिस्पेक्टिव्ह डिपार्टमेंटला कॉल करू शकता. 2 नंबर पॉईंट, सर्व उपसंचालक मुख्यालयाद्वारे ज्या उमेदवारांना ॲडमिट कार्ड मिळाले नाहीत त्यांना मदत करण्यासाठी हेल्प डेस्क दिनांक 21/10/2021 व दिनांक 22/10/2021 रोजी सुरू करण्यात येईल. ज्या उमेदवारांना अद्याप ॲडमिट कार्ड मिळाले नाही त्यांना उपरोक्त कालावधीत 10 ते 6 वाजेपर्यंत त्यांचे जवळच्या उपसंचालक मंडळ काळाशी संपर्क साधावा. त्याच्यानंतर बघा, ज्या लोकांचे हॉल तिकीटचे आणखीन प्रॉब्लेम आहेत, ज्यांना हॉल तिकीट आतापर्यंत रिसिव्ह झालेले नाहीत त्यांच्यासाठी हेल्प डेस्क चालू असणार आहे 21/10/2021 पासून तर 22/10/2021 पर्यंत. आणि टाइम खाली तुम्हाला बघायला भेटेल, 10 ते 6 पर्यंत टायमिंग आहे. आणि काही प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला तुमच्या रिस्पेक्टिव्ह जे उपसंचालक मंडळ आहे त्यांना त्यांनी कॉन्टॅक्ट करायला सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारचे खूप महत्त्वाचे अपडेट होते, लक्षात ठेवा. फार्मसी ऑफिससाठी तुम्हाला पॅटर्न माहितीच आहे, फक्त गट डची एक महत्त्वाची अपडेट होते, ज्यामध्ये पहिली 50 गुणाची परीक्षा होणार आहे, आता ती 100 गुणाची होईल. आणि त्याच्यामध्ये खालच्या 2 पोस्ट आहेत, आता तुम्हाला मी सांगितलं, अकुशल कारागीर परिवहन आणि अकुशल कारागीर HMRM. तर याच्यामध्ये एक्झामचा पॅटर्न थोडासा वेगळा आहे आणि बाकीच्या गट डच्या ज्या एक्झाम आहेत त्यांचा पॅटर्न थोडासा वेगळा आहे. तर अशा प्रकारचे खूप महत्त्वाचे अपडेट, याचा PDF जे आहे मी तुम्हाला टेलिग्रामवरती शेअर करत आहे, त्यासोबत टेलिग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल. एक्झाम संदर्भात काही महत्त्वाचे अपडेट असेल ते मी तुम्हाला टेलिग्रामवर शेअर करतो, असं तिथून तुम्हाला जॉईन करू शकता. तर आजच्या मी तिथे थांबा, भेटू काही पुढच्या महत्त्वाच्या, तुम्ही काळजी घ्या. जय हिंद, वंदे मातरम.